Român, एक नंबर मध्ये पळतोय ते मग म्हटलं आता ह्यो पायरा करा त्यो पायरा करा त्यो पायरा करा ते म्हणलं मग आता घरचा सास करू तयार ती म्हणजे करू मी आता बारक्यापणा बसणं बैलात आहे चेहऱ्याकडे बघून सांगणार लगे बैल म्हणजे रागेट आहे डेला आहे तापवाडा आहे चडाख आहे तो सातारा जिल्हा जे आपला आहे का नाही हे पुरा रेजिल आहे पुरा रेजिल म्हणजे मिलिटरी मॅन बी आहे मिलिटरीतली बी आहे ती ना आपल्या महाराष्ट्रात ही सातारा जिल्ह्यातली ती बी बघा मिलिटरीची बी पारक करून लय रेजिल आहे ती मिलिटरीवाली आणि तशी बैलं बी आपली रेजिल आहेत. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, चांगबल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटा दिसते त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक वेगळी मुलाखत घेऊन आलो आहोत. आपले सर्वांचे लाडके बबन आबा लासुरने आणि त्यांचं मित्र परिवार म्हणजे दोघं जण आहेत. त्यांचं नाव काय दादा? भैया पाटोळे. भैया पाटोळे आणि अजून सांगाल दादा, एकदम मार्केट बैल आहे, काय सांगाल म्हणजे कशी खरेदी झाली? काय सांग, खरेदी झाली काय झालं? बैल एक नंबर मध्ये ह्या 4 महिन्यात बरं का बर सात 8-10 1 फायनल झाले. त्याच्या बैल एक नंबर आहे सगळ्या दोन्ही खांदाने बाहेर चालतो. बर, फक्त मार्का म्हणते ऐकलं आपल्याला. कसं काय नियोजन झालेलं, कसं काय करायचं नियोजन? आम्ही तिघं जणी बर तिघात बैल आहे. माझ्याकडे वैरण काढी सगळं खोराक बिराक सगळं चारायचं मी आहे. यांनी वाटकरची पैसे भरायचं, यांना खोराक चढवायचं. तिघाचा 3 मिलाप ठरलं या दादा. ज्यावेळेस अशी तिघात बैल घेतो आपण, सर्व नियोजन असते. सर्वात बैल आपण म्हणजे बाबा म्हटले तसं, ज्यावेळेस अड्ड्याचा खर्च वगैरे असेल तो हे बघतात, सांभाळायचं बाबा बघतात. कसं नियोजन असते ते म्हणजे काय डोक्यात असतं? कसं म्हणजे बाबा आता हे टेम्पो भाडं परवीस पे फाडा बर, एकानं बघायचं, एकानं डाळ वळते खोराक बिराक घ्यायचं. आपलं वैरण काढी घालणे घरी, आपलं बूट टाकणे वैरण, हे माझं काम. आपला रोमन आहे त्यासोबत पण कुठे फेरे वगैरे घालण्यात येते? आता 3rd-4th दिवस आहे आजचा. बर, पहिलंच मैदान आहे. पहिलं मैदान, आता अजून एक मैदान खेळायचं, 3rd मैदानाला रोमन भर टाकायचं. खरेदी कितीची झाली, कसं काय दादा? काय आम्ही असंच आपला घेतला बर, थोडं पैसे दिले नाही देत पैसे, 8-10 लाख घेत नाही माघारी आणतो आम्ही. म्हणजे आपले सर्वसामान्याची खरेदी केलेली आहे तशीच. या आधी पळत होता का बैल कसं काय? तर हे 9 फायनल आहे का, 1 नंबर का? बर, कोणती मैदान झालीत कसं काय? आता जो बैल करोड भागात पळाला पंढरपूर साईड. बरं, आपल्या भागात जास्त पळाला नाही. पंढरपूर साईड, पंढरपूर साईड मध्ये पळाला. व्हिडिओ बघितले आम्ही 7-8 व्हिडिओ फायनल जायचे. बाबा तुम्ही बरेचसे वर्ष झाले या क्षेत्रामध्ये, त्याचं बॉडीचं स्ट्रक्चर एकदम दणदणीत आहे, काय सांगाल त्याबद्दल? एक नंबर मला हो बैल पटला. बर, गळवण आहे का बघा, 4 बोट त्याला. अजिबात नाही आहे का गळवण? 4 बोट बेंबाट नाही, पाय कसा उभा राहिला आहे. तेव्हा पोझिशनचा बैल भेटत नाही मला दिसला, म्हणलं पोरानं बैल घ्यायचा, माझ्याकडे भांडवल कमी, ती म्हणली आपण घेऊ मग. म्हणजे नक्की तो बैल पळणार आहे हेच बघून तुम्ही घेतले? 100 बैल, 1 नंबर सगळ्या बाजून, 1 नंबर राणी माणी त्याचे जातबूत उंची लेवल पट्टी वळू टाईप बैल, वळू पळाय चढा. मग दादा केली आहे, मी तुमच्याकडे येतो. दादा काय सांगाल, आज संपूर्ण सांघिक भागीदारी करून तुम्ही हे बैल घेतलेलं, काय सांग? काय नाही, बैल चांगला पळतोय. बर, आपले म्हणजे आमचे जोडीदार आहेत शिवडायवर कुसमोड, ह्यांच्याकडून आम्ही म्हणजे पळताना बैल बघितला, चांगला बैल दुखांदी बाहेरनं बैल पळतोय. बर, दादानं पण दाखवला, दादा म्हणले बैल चांगला पळतोय, मग आमच्या तिकडून आम्ही बैल घेतला. दादा म्हणाले तसं बैल म्हणजे मारतोले म्हणजे आधीच्या मालकांना वगैरे मारलेले, काय सांगाल त्याबद्दल? मी त्यांना मारलं, त्याने भ्या खाल्लं. बर, गेल्यानंतर मग म्हणले बैल काय, म्हणलं मग आम्ही घेतो. आम्ही बघितला कळा खोराला पेठेला गळवण, 4 बोट गळवण नाही, उंचीला मापा दुवाडी आडवा पेठेला बांधाला. आता नवीन अंगण चार अंगण एकसारखाच बैल, कुठं बोट लावायचा का नाही. आता नवीन बैल घेतला, त्याचं सराव प्रशिक्षण महत्वाचं आहे, काय सांगाल त्याबद्दल? सराव बेरो आता पहिला चालूच बैल आहे. बर, काय बंद नाही त्याचा सराव, बंद नाही. आता आम्ही आणला तेव्हा आधी 4-5 दिवस फायनल केलं होतं. बर बर, आम्ही आणला 5-6 आज 4th-5th दिवस 5th-5th दिवसात उतरावं. बर,
कोणतं फायनल कुठलं मैदान होतं कसं काय आता त्याने कुठलं कुठलं म्हणलं फायनल झाली पडळचं मैदान झालं म्हणजे बरं पडळचं दोन नंबर केला पडळला गारवाडीला एक नंबर केला अशी त्यांच्या भागात त्यांनी इकडं खाल्ल्या पंढरपूर भागात लय गाजली आपल्या सातारा भागात नाही दादा तुमच्याकडे येतो काय सांगायला आज नवीन खरेदी झालेली आहे आपल्या पहिलंच मैदान आहे त्याचं या भागातलं पंढरपूर साईडला नवीन खरेदी म्हणजे आमच्या आजोबांमुळे आम्हाला येऊनच लागला बर मग त्यामुळे ह्या क्षेत्रात शिरलो म्हणजे आजोबांच कुठेतरी बघून तुम्ही या क्षेत्रामध्ये शिरलेला असं म्हणावं लागेल कोण नाही बर सगळी घरात काय वेगळं पण वाटतं आबांचं म्हणजे सांभाळ बैल सांभाळणं त्याला प्रशिक्षण देणं काय वेगळं पण वाटतं टेक्निकच वेगळं सांभाळण्याचं किती जरी मार्का बैल असला तर तिथं त्यो बंद होणार जे मोर येतो ते मागं जाणार कारण पद्धती कारण बरेचशी रागीट बैल आहेत बाबा म्हणजे राहून पण आता आम्हाला सत्य म्हणजे बघण्यात आला आमच्या आणि दिसलं आम्हाला समोर हे सर्व जे गोष्टी आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये करतो आर्थिक बाब पण महत्वाची असते यामध्ये म्हणजे ते कसं नियोजन असते त्यामध्ये बाबी एवढी आमची म्हणजे चांगली नाही बर पण आपलं आम्ही तिघांनी मिळून आता चालवायचं धरलंय आता ज्यावेळेस आपण बैल घेतो त्यावेळेस प्रत्येक बैलगाडी मालकाची अपेक्षा असते की त्यांना नाव करावं कुठंतरी आपलं त्याबद्दल काय सांगाल बाबा म्हणजे असे गुण दिसत आहेत का त्यामध्ये काय गुण दिसतंय काय आता आपला रोमन एक नंबरमध्ये पळतोय मग म्हणलं आता ह्यो पायरा करा त्यो पायरा करा त्यो पायरा करा तर म्हणलं मग आता घरचा साज करू तयार म्हणजे करूया म्हणजे घरचा साज आज लवकरच दिसेल आपल्याला मैदानामध्ये रोमन आणि आपला कृष्ण पाहताना दिसेल कृष्ण नाव आधीपासून आहे का कसं काय तेच आम्हाला नाव बदली करायची परत बघूया काय नाव ठेवा काय बरं असं काय वळी वळीव नाव या पाहिजे वळीनं बरं कृष्णन रोमन ते रावण ते नाही ते अच्छा अच्छा म्हणजे काय र वरनच पाडायचं र पहिला एक तरी शब्द र ला त्याचा या पाहिजे त्याचा नावा सुरुवातीला र किंवा शेवट र याच पाहिजे बैल ज्यावेळेस तुम्ही घेता म्हणजे अड्ड्यातनं किंवा कुठल्या मित्र परिवारातनं घेता तर त्यावेळेस म्हणजे बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट असतात माणसांच्या की बाबा हा बैल कशाला घेतोय कसं काय त्या तशा काय प्रतिक्रिया आल्या का तुम्हाला प्रतिक्रिया काय नसते तसे म्हणजे आपली पारक असल्यामुळे पारकवान खेळ असतो आपला बरं मी आता बारक्यापणा बसणं बैलाच आहे चेहऱ्याकडे बघून सांगणार की बैल म्हणजे रागेट आहे डेला आहे तापवाडा आहे चडाख आहे काय चेहरा बघितलं की सांगणार लगेच हा जरा थोडस रागेटच आहे जरा रागेट बैल असली पाळण्यात जरा हे होतं का जरा थोडस फरक पडतो टामिन्यात पळते बैल चडाखपणा बैल आता तुम्ही कुस्ती करताय डेले पोरगण चडाख पोरगाची होईल का कुठं हे डेले पोरगाची होईल का कुस्ती तसं हे पळायचं बी खेळ तसंच आहे राग आहे तेवढा बैल पळणार तशी शांत पण बैल आहेत पळणारे आता कॉकटेल बघताय आपण कॉकटेल पण शांत आहे कॉकटेल ह्याचा भाग कसावा आपला ह्यो जिल्हा किंवा ह्यो एरिया सोडून ह्यो सातारा जिल्हा जे आपला आहे का नाही ह्यो पुरा रजेल आहे बर पुरा रजेल म्हणजे मिलिटरीमॅन बी आहे मिलिटरीतली बी आहे ती ना आपल्या महाराष्ट्रात ही सातारा जिल्ह्यातली ती बी बघा मिलिटरीची बी पारख करून लय रजेल आहे ती मिलिटरीवाली तशी बैल बी आपली रगेल आहेत रक्त आपलं सातारा जिल्ह्यात रक्त म्हणजे तापटच आहे तापटच आहे आणि मेंदवाचा रागलंय माणसाला जरा माणसात पण आणि बैलात पण तसंच राग आहे म्हणावं लागेल बी तशीच आपण म्हणतो गुडघ्यात मेंदू पर ती इतर महाराष्ट्राला काय ऐकतोय का बघा आपला जिल्हा सातारा जिल्हा गावत नाही कोण नाही गावत रागेटपणाला चडाखपणाला प्रतिक्रिया काय होते दादा प्रतिक्रिया म्हणजे कसं रक्तातलं आपल्या ते धर्मान गुणच आहे आपल्या सातारा जिल्ह्यात बरं म्हणजे आपलं कसं आहे पाहुणे रावळे जोडेदार आमचं हे सगळे पोर आम्ही सगळे एकूट असतो म्हणजे आमचं गँग जे आहे ना गँग मोठं गँग आहे आमचं गोल्डन गँग आहे सगळं ह्याच्या दारोड्या बिरोड्या आम्ही थांबून देत नाही याच्यावर सर हे सगळे निर्वर्ज व्यसन आहेत सगळे तसले सर दारू पिणार नाही तर बाबा शांत नाही थांबायचं आता या पुढचं नियोजन हे जर तुमच्या डोक्यातच असणार आहे ते कशा पद्धतीने असणार याला म्हणजे हा पाळणारच बैल बघून घेतलाय तुम्ही त्यामुळे ह्याला शिकवायची वगैरे काय गरज नाही काय गरज नाही त्याला आता फक्त काय बर रोमन बर आपल्या अड्ड्यातच घालणे असं दोन अड्डा अजून खेळायचं बाहेरच्या बैलावर
डायरेक्ट आपली गड करता सात तास आज कसं काय गड झालं काय याचं कसं काय अरे मार्क कसं वाटलं पळ म्हणजे बरं बरं पब्लिक वर आल्यामुळे वाच दाबल्यामुळे गाडीनं मार खाल्ला कसं पळ वाटलं काय सांगाल तुम्ही एक नंबर आहे की पळ आणि व्हिडिओ बघितले बरं बरं आबा नक्कीच रोमन आणि हा पळताना दिसेल आपल्याला कृष्ण दादा काय अपेक्षा आहेत कृष्णाकडनं काय सांगेल म्हणजे आता चांगल्या धावणीला बैल गेला आपल्या त्यामुळे काय काय अपेक्षा आहेत त्याकडनं कसं काय चांगल्या धावणीला आला हे नाव हे करणारच नाव हे करणारच बाबांची आमच्या तेवढी अपेक्षा आम्ही धरतोय तशी ते पूर्ण करणार म्हणजे कृष्णाकडनं भरपूर अपेक्षा आहेत अपेक्षा आहे तुमच्या धावणीला पूर्वी बैल कुठले आहेत म्हणजे यापूर्वी का पहिल्यांदाच बैल घेतलाय तुम्ही कसं पहिला होता कसं होतं पहिला पहिला तुमच्याकडे पहिले म्हणजे संपूर्ण घरातले मेंबर आहे असं म्हणावं लागेल बरं बरं पाहुणे मेंबरच आहे तुम्ही असं त्यामुळे असं काय नाही की परक्याचं बाबा तिघात बैल घेतलाय म्हणून असं परक्याचं आहे वगैरे असं काय नाही बांधा आपला रावण रोमन इकडेच बैल बरं 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 रोमनच कसं काय चाललंय काय होत चांगला गड झालाय गड झालाय आला होता पायरा बी हा चांगला आहे अडचणीमुळे रोमन थोडा मागा बी आजारी असल्यामुळे विवाद कसकुस करीत होता बर सर्वात आता आलाय ताळ्या पहिल्या गत पळायला जरी होतं म्हणजे काय एक्झॅक्टली काय असं काहीतरी कुतुकुतू करीत होतं काय तिकडली बाजू मागं लागल्या दिसत मग काय अशा वेळेस ज्यावेळेस जेव्हा बैल कमी पडत असतो त्यावेळेस काय डोक्यात चाललेलं असते काय डोक्यात आम्ही एक ठिकाणी बघितले बर आई वाजी इकडे तिकडे मी ते करून टाकलं आता आलाय ताळ्या म्हणजे व्यवस्थित आलाय ते स्पीडली परत आहे तेवढं दिसणार आपल्याला कायम राहणार तो का थकलाय का वय झालंय का आता चौसा आहे अजून अजून तुझ्या 5-6 वर्ष थांबतात बाबा आता कृष्ण पण आपलं नाव रोमनच्या पाठीमागे करेलच घरचा आज तुमचा लवकर दिसणार आहे त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.